वैजापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण। खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम व शेतकऱ्यास झालेल्या संपूर्ण नुकसान भरपाई प्रमाणे मिळण्यासाठी बेमुदत लाक्षणिक उपोषण व विविध संघटनेने यावेळी जाहीर पाठिंबा नोंदवला आहे। नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी शेरूभाई मोमीन येवला। सोमवार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निषेध रॅली व तहसील कार्यालयासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे। असे जाहीर केले तरी सर्व शेतकरी बांधव व शेतकरी शेतमजूर पीक विमा यातील कंपनीचे संचालक मंडळ व सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येत आहे की आपण सर्व आपल्या पावत्या झेरॉक्स कॉपी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती कार्यालय तहसील कार्यालयासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण या ठिकाणी जमा करण्यासाठी तातडीने पुढे येऊन खांद्याला खांदा लावून मदत करण्यासाठी त्वरित जलद गतीने पावले टाकावीत। यासाठी आज 64वा दिवस आज सोमवार 29 नोव्हेंबर रोजी बेमुदत लाक्षणिक उपोषणासाठी छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ कदम, स्वाभिमानी शेतकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव वडजे पाटील व महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे संस्थापक अध्यक्ष वाजे अयुबभाई जहागीरदार, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर जनसेवक शेरूभाई सादिकभाई मोमीन, हाजी कलीमभाई कुरेशी, हुसेन हाजी बाबा कुरेशी, शाहिद भैया कुरेशी, निसारंतोष गायकवाड, दत्तात्रय चांदणे पाटील, निवृत्ती बाबा सोनवणे, कवी शेख सलीम इब्राहिम नजमी सर, स्वाभिमानी शेतकरी सेनेचे शेख मकसूद बाबा, राष्ट्रवादी वैजापूर तालुका ग्राहक संरक्षण समिती तालुका अध्यक्ष गणेश प्रभाकर कदम, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीबाग वाघ, काजी सय्यद लियाकत अली हिंदवी, जयक्रांती संघटनेचे अजय साळुंके, प्रहार जनशक्ती पक्षाचे वैजापूर तालुका उपाध्यक्ष गणेश सावंत, निवृत्ती रंगनाथ सोनवणे सवंदगाव वैजापूर तालुका औरंगाबाद जिल्हा, आणि एक साधारण शेतकरी आहे मी। साधारण शेतकरी असल्यामुळे मी पीक विमा 21 ला भरला, 22 ला भरला आणि 100% नुकसान झाली। हे कंपनीनं बऱ्याच शेतकऱ्याला फसवलं, लुटवलं आणि लुटून ह्या शेतकऱ्याकडून पैसे वसूल करून नेले आणि त्याबद्दल ह्या कंपनीवर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे। आता आम्ही उपोषण मागे घेणार नाही। जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय किसान, जय जवान। कोण मंत्र देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी एकजुटीचा विजय असो। सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।